काय सांगताय बोरकर काका, तुमचे फॅमिली डॉक्टर आहे? हो अहो, आम्ही पण जायचो पूर्वी त्यांच्याकडे, पण मग बंद केलं. एक तर केवढी गर्दी त्यांच्याकडे पेशंटशी. बरं, यांना काय प्रत्येकाशी अर्धा अर्धा पाऊण पण तस गप्पा मारायच्या असतात. बर काय, त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन पिढ्या लोकांच्या गेलेल्या, त्यामुळे ह्याचा आजा काय म्हणतोय, त्याची पणजी काय, त्याच्या जमिनीचं काय झालं, सगळी यांना माहिती आणि सगळ्या चौकशा. अरे काय 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 विचारपूस विषयांची तर त्यांच्याकडे. अरे पारू, या आली तुमची पारू. इथे कसं? आणि जस्ट विचारपूस करायला आलो होतो. माझ्या मते मी सकाळीच तुला हे सांगितलंय की. हो ग बाई, तू सकाळी मला सांगितलंस, या आधी सांगितलं होतंस, तुझी तू समर्थ आहेस, तू स्वतःच स्वतः सगळं बघून घेऊ शकतेस. पण नंतर एक पोलीस स्टेशनची वारी झाली, तिथे काय काय घडलं ते भोपटकर वकिलांनी मला सांगितलं, म्हणून म्हटलं एकदा जाऊन स्वतः बघावं सगळं ठीक आहे की नाही, भेटून घ्यावं. अच्छा, म्हणजे सकाळी आमच्यावर जे नवीन उपकार केलेस त्याबद्दल आभार मानून घ्यायला आलास का? थँक यू सो मच. ओके ओके, इट्स ओके, आभार केले ऍक्सेप्ट. मारू, काय असं तोडून बोलतेस ग त्याच्याशी? श्रीचा मित्र आहे तो. ठीक आहे काकू, मी निघतो आता, हे सगळं पटापट संपवून टाकायचं. ओके स्वाती, ऍक्च्युली तुला एक विचारायचं होतं म्हणून आलो होतो. काय? सकाळी तू म्हणाली होतीस की हा जो एकटेपणा आलाय तुला, किंवा हा एकटेपणा ज्या कारणामुळे आलाय त्या कारणामुळे आता तुला तुला माणसं नकोयत, कोणाची आपुलकी नकोशी वाटते, जवळीक सहन करणंही अशक्य होत. तर हे असंच कायम असणार आहे तुझं? याविषयी तू काही विचार केलास? याविषयी तुला काय वाटत? मला काय वाटतंय हे महत्वाचं नाही. तुझ्या वाटण्यामुळे माझ्या बरोबर जे घडलंय ना ते महत्वाचं, आणि ते आता कुणीही बदलू शकणार नाही. ओके, गुड नाईट. घरी जाण्याआधी तुला जरा सांगायचं काहीतरी. आता काय केलंस तू? मी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? स्वाती, अशी का बसलीस? तू का आलायस इथे? मला जरा बोलायचं होतं महत्वाचं. बोलण्यासारखं काय आहे आपलं? बोलायचं म्हणजे ऍक्च्युली महत्वाचं विचारायचं होतं. काय? स्वाती लग्न करशील माझ्याशी?